आरोग्य मंत्र्यांना आरोग्याबद्दल किती कळतं हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही। कर्नाटकामध्ये हा जो नवीन व्हायरस आलेला आहे, कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये या बाबतीतल्या प्रशासकीय अधिकारी आणि एक्सपर्टला घेऊन अनेक बैठका झाल्या, पण आपल्या राज्यात अशा पद्धतीची बैठक झाली आहे का? कदाचित झालेली नाही। मग तुम्ही या व्हायरसला सिरियसली घेत नाही का? आज तुम्ही बघितलं तर माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा काही लोकांना हा व्हायरस लागून आजारी होते, पण एखाद्या आमच्यासारख्या कुटुंबामध्ये आम्ही ट्रीटमेंट घेऊ शकू, पण सामान्य कुटुंबामध्ये जर या व्हायरसची लागण झाली तर मग ट्रीटमेंट काय? त्यासाठी वेगळा निधी आहे का? हा कोरोनासारखा स्प्रेड होऊ शकतो का? हा घातक आहे का? हे काय तुम्ही बातम्या वाचून फक्त अधिवेशनामध्ये बोलण्यासारखी गोष्ट नाही, याचा अभ्यास करण्याची गोष्ट आहे। आणि हा एक सिरियस व्हायरस आहे असं कळतंय की नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा या व्हायरसमुळे एक मृत्यू झाला। मग असाही प्रश्न पडतो, ही फक्त सुरुवात आहे का? अजून हे सिरियस होऊ शकतं का? मग या बाबतीत एक चांगली महत्वाची एक्सपर्टची कमिटी बसणं महत्वाचं आहे आणि एक योग्य असा निर्णय आणि याच्यावर धोरण करावं लागेल का, या बाबतीत चर्चा करायची जरूरत आहे। पण आपले आरोग्य मंत्री काय करत असतात कोणाला माहिती? माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही उपजिल्हा रुग्णालय कर्जतसाठी एक आणि जामखेडसाठी एक मंजूर केलं आणि माझ्यासारख्या अनेक आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये असे हॉस्पिटल हे मंजूर केलेले आहेत, त्याची कामं सुरू झालेली आहेत। पण कामं सुरू होऊन सुद्धा 20-20% काम झालं। आता आम्ही बजेटमध्ये बघत होतो की जी कामं सुरू झालेली आहेत त्या कामांना या बजेटला पुढचं काम होण्यासाठी हे अर्धवट राहू नये यासाठी अजून निधी काय दिला आहे का? तर या बजेटमध्ये त्या कामांसाठी म्हणजे विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या आमदारांच्या कामासाठी एकही रुपया काम पूर्ण होण्यासाठी या बजेटमध्ये दिलेला नाही। मग ज्या मंत्र्याला हेच कळत नाही की या हॉस्पिटलमध्ये राजकारण केलं नाही पाहिजे, तिथं भाजपची पण मतदार जातात, राष्ट्रवादीचे मतदार जातात, काँग्रेसचे मतदार जातात, तर मग अशा पद्धतीने भेदभाव करणारा जो मंत्री आहे त्याला काय कळणार या व्हायरसचा? हे व्हायरस आणि दुसरा व्हायरस काय महत्वाचा आहे? त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो मंत्री महोदयांना, जर मंत्री महोदयांना जमत नसेल तर राजेश टोपे साहेबांना तुम्ही विश्वासात घ्या, तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बाबतीत पुढाकार घ्यावा, डॉक्टर्स घ्यावेत, अधिकारी घ्यावेत आणि या बाबतीत चर्चा करावी। माहित नाही त्यांच्याकडे एवढा वेळ आहे का नाही, पण हे सिरियसली घेण्याची जरूरत आहे। भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये या व्हायरसमुळे मृत्यू झालेले आहेत, मग ह्याला लाईटली न घेता या बाबतीत एक कमिटी लवकरात लवकर फॉर्म करून त्या कमिटीला कुठला ना कुठला निर्णय तो सुद्धा या राज्याच्या इथं असणाऱ्या सामान्य लोकांच्या बाजूने घेण्याची जरूरत आहे। जे काही आदेश राज्य सरकारकडनं सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला द्यायला हवेत ते लगेचच्या लगेच त्या ठिकाणी देण्यात यावेत।